नमस्कार उद्योजकांनो, चाहूल उद्योगाची चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। प्रत्येकाला घरी बसून एक आगळंवेगळं काम करण्याची खूप मोठी आवड असते। आज आपण याच विषया संदर्भात बोलणार आहोत की घरी बसल्या विद्यार्थी अशा कोणत्या प्रकारचे व्यवसाय करू शकतात की जेणेकरून त्याच माध्यमातून त्यांना एक चांगल्या प्रकारचं अर्निंग मिळू शकतं। आणि हो, हा व्यवसाय फक्त विद्यार्थीच नाही तर कोणीही व्यक्ती ज्याला ऑनलाइन वेबसाइट असो अथवा सोशल मीडिया कसा हैंडलिंग करायचा या संपूर्ण बाबतीत ज्या व्यक्तीला ज्ञान आहे तो व्यक्ती चांगल्या प्रकारे या व्यवसायाच्या माध्यमातून योग्य प्रकारे स्वतःचं अर्निंग घेऊ शकतो। आज अशाच काही व्यवसायांकडे आपण धावती नजर टाकणार आहोत, पाहणार आहोत। प्रत्येक विषयाप्रती सखोल अभ्यास आहे आणि खूप काही बोलावं लागतं, सांगावं लागतं, पण शॉर्टकटमध्ये आज काही विषयांच्या लिंक किंवा थिंकिंग मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्यावरून तुम्ही त्या उद्योगाचा अंदाज लावू शकता आणि तो व्यवसाय कसा करायचा त्या संदर्भात तुम्ही यूट्यूबमधून अथवा वेगवेगळ्या माध्यमातून त्याची पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता। अशा आपण टॉप 10 व्यवसायाबद्दल पाहणार आहोत की जे ऑनलाईन पद्धतीमध्ये केले जातात। पण तत्पूर्वी चाहूल उद्योगाचे आपला यूट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे, सबस्क्राईब बटनच्या बाजूला जी बेल आयकॉन आहे ती ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून माझे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेला मी अपलोड करेन त्यावेळेला ते प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। जवळजवळ आज आपण 44,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करत आहोत, ते सर्व तुमच्या सहकार्यामुळे आहे। म्हणून या चॅनलला आणखी ग्रो होण्यासाठी तुम्ही प्रत्येकानं मदत करा। तर आपण पाहूयात की असे कोणते टॉप 10 व्यवसाय आहेत की ज्या माध्यमातून लोक घरी बसल्या इन्कम घेऊ शकतात। तर त्यातला पहिला व्यवसाय आहे तो म्हणजे ब्लॉगिंग। ब्लॉगिंग हा वाटला तर सोपा आणि वाटला तर अवघड असा विषय आहे, कारण त्यामध्ये लिखाण असतं, वेगवेगळ्या व्यक्तीला प्रत्येकाला वेगवेगळे अभ्यास करण्याची सवय असते। पण त्याचप्रमाणे ब्लॉगिंग हे असं क्षेत्र आहे की अनेक लोक इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयात सर्च करत असतात, त्याच्या विषयाची काही माहिती मिळते का हे पाहत असतात। मग तशाच रूपाचं तुम्ही एखादं ब्लॉगर झालात आणि त्या पद्धतीमध्ये तुम्ही ब्लॉगिंग टाकत गेलात, मग ती शैक्षणिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो अथवा आयुर्वेदिक पद्धतीमध्ये काही तुम्हाला जर का लिहायचं असेल तर तशा प्रकारचे वेगवेगळे ब्लॉगिंग तुम्ही तयार करू शकता आणि त्यावरती लिखाण करून तुम्ही इंटरनेटवरती ते अपलोड करू शकता, ब्लॉगिंगवर तुमच्या अपलोड करू शकता। हे ब्लॉगिंग गुगलवरती करता येतं तुम्हाला आणि त्यानंतर त्याच्यासाठी थोडासा खर्च करावा लागतो, तो किमान 4,000 किंवा 5,000 तुम्हाला येऊ शकतो। हा खर्च केल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ब्लॉगर असणार आणि तुमची जी ब्लॉगिंग अगदी रन व्हायला लागली का निश्चितच तुम्हाला त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे गुगल ॲडसेन्सच्या माध्यमातून त्याच्यावरती ज्यावेळेला जाहिराती लागतील त्यावेळेला भरमसाठ पैसासुद्धा मिळू शकतो। अनेक लोक ब्लॉगिंगच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पैसा कमवत आहेत। दुसऱ्या व्यवसायाकडे आपण वळूयात, तो आहे यूट्यूब। ज्याप्रमाणे तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय असे अनेक व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळतील। एवढंच नाही तर अनेक लोक महिन्याला 1,00,000 रुपयेसुद्धा या यूट्यूबच्या माध्यमातून इन्कम घेत आहेत, त्याचे पुरावेसुद्धा तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळतील। मला स्वतःला यूट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळतात, त्यामुळं निश्चितच यूट्यूबचे पैसे अगदी सांगितल्याप्रमाणे त्याच तारखेला 1 रुपया कमी न करता वेळेवरती त्याचे पैसे मिळतात। आणि कितीही तुमचा इन्कम हो तो यूट्यूब तुम्हाला वेळेवरती इन्कम पोच करतो। यूट्यूबबद्दल थोडंसं जाणून घेऊया। मित्र, पैसा तर मिळतोच, पण या माध्यमातून तुमची एक्स्ट्रा ऑर्डिनरी अखंड समाजाला समजते की तुम्ही वेगळं काय लोकांना देताय। तर त्याच माध्यमातून यूट्यूबवरती कुकिंगचे व्हिडिओ असो किंवा वेगवेगळे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्यावसायिक माहिती देतो त्याप्रमाणे त्याचे व्हिडिओ असो, शेतीविषयक व्हिडिओ असो, राजकीय असो, धार्मिक असो, सामाजिक असो, अशा अनेक विषयांवरती तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता। हल्ली न्यूजचे जास्त व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात, तर अशा प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ तयार करून तुम्ही एक स्वतःचा चॅनल क्रिएट करून यूट्यूबवरती स्वतःचे व्हिडिओ अपलोड करू शकता। चॅनल कसा क्रिएट करायचा, चॅनलला कसं ग्रोथ करायचं, या सगळ्या विषयासंदर्भात मार्गदर्शन तुम्हाला यूट्यूबवरतीच ऐकायला मिळेल। त्यामुळं हासुद्धा एक चांगल्या प्रकारचा एक अर्निंग देणारा आणि आयुष्यभर अर्निंग देणारा असा खूप मोठा व्यवसाय आहे, तो आहे यूट्यूबचा।
तिसऱ्या व्यवसायाकडे आपण वळूयात, तो आहे मेकिंग ऑन ॲप। ॲपच्या माध्यमातून आज अनेक लोक पैसा कमवत आहेत। वेगवेगळ्या पद्धतीचे ॲप आहेत, काही माहिती देणारे ॲप आहेत, काही स्वतःचे व्यवसाय प्रोडक्शन लोकांसमोर प्रेझेंट करणारे ॲप आहेत, लोकांना घरामध्ये वस्तू नेऊन देणारे ॲप आहेत। काही लोकांनी तर असे ॲप तयार केलेले आहेत की लोकेशननुसार त्यांनी ॲप तयार केलेले आहेत। एखाद्या लोकेशननुसार तिथल्या नागरिकांसाठी घरगुती त्यांना काही प्रोडक्ट देता येईल, नॉन व्हेज किंवा व्हेज काही प्रोडक्ट हवे असतील तर त्या पद्धतीमध्ये त्यांना ते घरपोच होम डिलिव्हरी दिले जातात। तर असे वेगवेगळे ॲप असतात मेकिंग ऑन ॲप। तर त्याप्रमाणे तुम्ही जर ॲपचा जर कोर्स केला तर या माध्यमातून सुद्धा तुम्ही लोकांना ॲप तयार करून देऊ शकता आणि त्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे एक स्टुडंट म्हणून तुम्ही पैसे कमवू शकता। चौथी गोष्ट आहे वेब डिझायनर अँड डेव्हलपर्स। ह्याला खूप 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 प्रचंड असं मोठं महत्त्व आहे। हल्ली वेब डिझायनिंग त्याच्यानंतर त्याला भलं मोठं महत्त्व आलेलं आहे, कारण कोणताही व्यक्ती व्यवसाय स्टार्ट करताना हल्ली त्याच्या वेबसाईटबद्दल विचार करत असतो की माझी वेबसाईट कशी असली पाहिजे। वेबसाईट हे एका प्रकारे त्या बिझनेसचं ऑफिस झालेलं आहे, ऑनलाईन ऑफिस, की त्या माध्यमातून तो लोकांना प्रेझेंट करतो की मी ॲक्च्युली काय वर्क करतो। त्याच्यामुळं वेब डिझायनिंगला भविष्यात आणि आत्ता ही प्रचंड अशी मोठी मागणी आहे। निदान व्यक्ती या संदर्भात व्यवसाय जरी करत असेल तरी किमान महिन्याला 50,000 रुपये सहज कमवू शकतो। अशा प्रकारे हा वेब डिझायनिंगचा जॉब काम आहे जे तुम्हाला मी सांगितलं। पाचवी गोष्ट आहे ग्राफिक डिझायनर। प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक लोगोची म्हणा किंवा त्याच्या बॅनरची म्हणा अनेक गोष्टींची डिझायनिंग खूप महत्त्वाची असते। डिझायनिंगला खूप मोठं महत्त्व आहे, त्याच्यामुळं ग्राफिक डिझायनरला प्रिंटिंग प्रेस असो किंवा अन्य इतर कुठेही असो खूप प्रचंड अशी मोठी मागणी आहे। ग्राफिक डिझायनरचा जर तुम्ही कोर्स केलात आणि त्या माध्यमातून तुम्ही काहीतरी करिअर घडवण्याचा प्रयत्न केलात तर निश्चितच खूप मोठी चांगली अपॉर्च्युनिटी भविष्यामध्ये आहे। सहावी गोष्ट आहे ॲफिलिएट मार्केटिंग। मित्र, घरी बसल्या तुम्ही तुमच्या PC माध्यमातून, लॅपटॉपच्या माध्यमातून, टॅबच्या माध्यमातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता। ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मंत्रा अशा अनेक यांचे प्रोडक्ट्स आहेत कपड्यांचे। हल्ली खूप अशा वेबसाईटसुद्धा निघालेल्या आहेत, खूप अशा ॲप्ससुद्धा निघालेल्या आहेत की जे त्यांचे प्रोडक्ट्स ग्राहकांपर्यंत पोचवते। तर अशा थर्ड पार्टीचे प्रोडक्ट तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोचू शकता आणि त्याच माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारचं कमिशनसुद्धा मिळतं। त्यानंतर सातवी गोष्ट आहे फ्रीलान्सर। अपवर्क, त्याच्यानंतर फीवर अशा वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत की त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही टायपिंग आणि त्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट तुम्ही त्यांना कम्प्लीट करून देऊ शकता आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग घेऊ शकता। आठवी गोष्ट हल्लीची आहे ती प्रत्येकाला वेळ लावणारी आहे, अर्थातच वेळ लावणारी आहे, ती म्हणजे आहे प्ले गेम। की घरी बसल्या अनेक लोक रम्मी वगैरे अनेक ठिकाणी असे अनेक असे गेम निघालेले आहेत की ते गेम खेळताना तुम्हाला पैसे मिळतात, त्यामध्ये थोडेफार काहीतरी पैसे गुंतवावेसुद्धा लागतात आणि त्याच माध्यमातून जेव्हा तुम्ही तिथे साइन इन होता आणि त्यावेळेला तिथे जेव्हा गेम खेळता तर गेमच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळू शकतात, खूप पैसे मिळू शकतात आणि पैसे डुबूही शकतात। हे दोन्ही पार्ट यामध्ये आहेत, ते तुम्ही ठरवा की तुम्ही कसं करणार आहात, कारण पैसे मिळतात म्हणून हा विषय मी इथे तुम्हाला शेअर करतो आहे। नवी गोष्ट आहे ॲनिमेशन व्हिडिओ। अनेक यूट्यूबर आहेत, अनेक लोक आहेत, अनेक ब्रँड आहेत की ज्यांना ॲनिमेशन व्हिडिओज खूप महत्त्वाचे वाटतात। ॲनिमेशनच्या माध्यमातून ते त्यांचे प्रोडक्ट्स, त्यांचा ब्रँड लोकांसमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ॲनिमेशन व्हिडिओला प्रचंड असं मोठं महत्त्व आहे। तर याही ॲनिमेशनचा तुम्ही कोर्स करून भविष्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोप मिळू शकतो। दहाव्या गोष्टीकडे मी वळतो, ती आहे पेंटिंग आणि काही हस्तकलेचे जे प्रोडक्ट्स, हस्तकलेच्या ज्या वस्तू तयार केलेल्या असतात तर अशा वस्तू, पेंटिंग्स जे कलेशी निगडीत आहे अशा सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून सेलिंग करू शकता। एखादी वेबसाईट तयार करून त्याच्यावरती सेलिंग करू शकता, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर या माध्यमातून त्यांना सेलिंग करू शकता
आणि लोकांना घरातील सजावटीसाठी अनोखं आणि वेगळं सामान खूप गरजेचं वाटतं, त्यामुळे या माध्यमातून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम घेऊ शकता, पैसे कमवू शकता। हे होते आपले ऑनलाईन पद्धतीचे टॉप 10 बिझनेस की जे आज मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत। ह्या फक्त तुम्हाला थिंकिंग होत्या, त्याबद्दल प्रत्येक विषयाबद्दल जाणून घ्या आणि त्याच्याबद्दल सखोल अभ्यास करा, नंतर यामध्ये पाऊल निश्चितपणे टाका। तुम्हाला शतशः शुभेच्छा व्यक्त करतो, इथेच थांबतो। जय महाराष्ट्र, जय भारत।